चांगले काम करूनही प्राथमिक शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षकाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो, कारवाईची धमकी दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप महापालिका शाळा क्रमांक 25 प्रभारी मुख्याध्यापक दयानंद सपाटे यांनी केला. महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या कोणापुरे चाळीजवळील महापालिका शाळा क्रमांक 25 प्रभारी मुख्याध्यापक म्हणून दयानंद सपाटे हे कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी 3 सुमारास सपाटे हे जेवण आणि इतर कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान त्याचवेळी पर्यवेक्षक सुरेश कासार यांनी या शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळी सपाटे हे गैरहजर असल्यानं नकारात्मक शेरा रजिस्टरमध्ये नोंदवला, तसंच मस्टरवर सही करू नका पालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंके यांना भेटा, गैरहजर असल्यानं इन्क्रीमेंट थांबवण्याची धमकी पर्यवेक्षक कासार यांनी दिली असल्याचा आरोप प्रभारी मुख्याध्यापक सपाटे यांनी केला. शून्य पड होता शाळेचा आपल्या, त्यातून आपण 74-80 पड केलं. शाळेला जागा नाही, ही जागा आपण तिकडे दुसऱ्यांची जागा बिनामध्ये जर मिळवली, आंबेडकरचं सहकार्य आहे. काय होतं सर, मी सकाळी 8 शाळेला येतो, 8 शाळा ते पूर्णपणे माझा एक्स्ट्रा जे 9 शाळेचा चार्ज आहे जास्तीचा, तो मी जास्तीचा चार्ज मी माझ्या शाळेच्या व्यतिरिक्त जाऊन 5 नंतर आणि शनिवारी तिच्या नंतर मी काम करतो. तरीही मला विनाकारण माझा अक्षर खराब आहे हे माझी मान्य आहे, मी त्याला प्रयत्न करतो. तरीही अक्षर खराब आहे शेरा, त्याला गोल करणे विनाकारण कुठल्याही शेरे देणे, आणि त्यामुळं मला दडपण खूप वाढतं. एवढं काम करून आपण पण जर मला दडपण येत असेल, कोणाचं दडपण आहे, सुपरवायझरचं दडपण आहे सर. दरम्यान प्रभारी मुख्याध्यापक सपाटे यांनी डबा न आणल्यानं ते जेवण करायला घरी गेले, त्यानंतर लगेचच शाळेत पोहोचले असं स्पष्टीकरण देऊनही पर्यवेक्षक कासार यांनी नकारात्मक शेरा नोंदवला, त्यामुळं सपाटे हे घाबरले. त्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक 15 नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. येथील शाळेत सुरुवातीला एकही विद्यार्थी नव्हता, आज 80 विद्यार्थ्यांवर पटसंख्या आणली. विद्यार्थ्यांना स्वतःच्या मोटारसायकलीवर शाळेत आणून पुन्हा घरी सोडवत असतो. शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्यामुळं शाळेची स्थिती सुधारली आहे. असं असतानाही वेळोवेळी येऊन पर्यवेक्षक कासार हे जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशातून रजिस्टरमध्ये नकारात्मक शेरा लिहितात, कारवाईची धमकी देतात. आम्ही काम कसं करायचं अशी व्यथा रडत रडतच प्रभारी मुख्याध्यापक सपाटे यांनी मांडली. रडू नका तुम्ही, ज्या सोडा तुमचं काय असेल ते सांगत बसा. रडण्याने प्रश्न मिटत नसे ते, त्याला एकतर आज 80-70 बट व्हायला लागले. मैंने असे करायचं म्हणणं योग्य नाही ना, आणि एकतर आजारी आहे म्हणून आजारी असून सुद्धा नाही येते. आज मला जर तुम्ही शिवला ऍडमिट केलं तरी माझ्या सगळ्याच प्रॉब्लेम आहेत. डोकं दुखायला 3 आला, शाळेत शिक्षक नाही, शाळेत शिक्षक नाहीत तरी म्हणून मी रजा घेतली नाही तर मी इमानदारी आज रजात घेणार होतो. एकने मॅडम आहेत बिचारे लोड पडलेले. मुली आज खूप त्यांनी सहकार्य केले, तिथल्या 2 मुली नवीन आल्यात, त्यांचं दाखले आणायचं होतं, त्यांच्याकडे गेलो मी, त्यांचे फोटो घेतले दाखल्याचे. तेवढं जोरात काढा वेळ जात म्हणून परत तरी शाळेत आलो, तरी 3:10 चालतो. आल्यानंतर सर आलून बसले, सर म्हणलो मला जेव्हा गेलो कोण आले कासा सर आणून बसले होते सुपर कासा सर आणि बाकी सर. सर मी जेव्हा गेलो होतो 2:30 गेलो होतो, संबंधित शिक्षिका होत्या आमच्या, तरी पण म्हणले 2:30 गेले सर, 10 लेट झाल्या सर. आज डबा आणला नाही, मी उद्यापासून डबा नाही, उद्यापासून नाही, मी 4 आयुष्यात डबा आणतो कंटिन्यू. आज डबा आणला नव्हता, आज फक्त गेलतो, आणि ते पण सण बिन होतात, एक दृष्टिकोन होता आणि लवकर आलतो वाटला, डबा बिन झाला जाऊन आलो. सर एवढी बार माफ करा, 10 आहे, मी थोडंसं प्लीज सकाळी घ्या म्हणलं. मग त्याने म्हणले नाही जमत चेहरा आल्याला, तुम्ही सपोज शिक्षक तिकडे भेटा, तिकडे येऊ मॅडम मॅडमला भेटा आणि तुमचं काय इन्क्रीमेंट कशी मिळते बघू म्हणून अशा पद्धतीने चेहरा दिले. या संदर्भात पर्यवेक्षक कासार यांना विचारलं असता जे आहे ते पाहून सुधारणात्मक शेरा लिहित असतो, शाळा सुधारावी असा आमचा प्रयत्न आहे. बुधवारी अचानक भेटीवेळी सपाटे हे अनुपस्थित होते, त्यामुळं प्रशासनाधिकाऱ्यांना भेटण्याची सूचना केली असं स्पष्टीकरण पर्यवेक्षक कासार यांनी यावेळी दिलं. तेव्हापासून जे त्रुटी आपल्याला आढळतात ते शिक्षकांना शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या आणि शेरा लिहा, त्यानंतर त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्या असा आम्हाला प्रशासनाचा आदेश होता. जेणेकरून आता कमिशनर साहेबांनी जर शाळेवर व्हिजिट केले काही त्रुटी आढळू नये, काही त्रुटी राहिल्या तर प्रशासनाधिकाऱ्याला बोलतात,
म्हणून तुम्ही पण शाळेवर जा जा म्हटले. आम्ही 2017-18 द्वितीय सत्र परीक्षेनंतर प्रशासनाधिकारी स्वतः या शाळेला व्हिजिट दिले होते. स्वतः प्रशासनाधिकारीने पेपर तपासले. स्वतः पेपर तपासल्यानंतर पेपरमध्ये खूप त्रुटी आढळून आल्या. पेपर चुकीचे तपासले होते, चुकीच्या प्रश्नाला मार्क दिले होते, आणि एका एक जर प्रश्न चुकीचा होता त्याला एका पेपरमध्ये एकाला मार्क बरोबर आणि त्याच प्रश्नाला तसेच उत्तर लिहिलेलं एकाला मार्क चुकीचे असे आढळून आल्यामुळे प्रशासनाधिकारी पण म्हटले तुमचं लक्ष नाही, तुम्ही लिहित जावा, काय दिसतं ते निदर्शनास आणून देत जावा शिक्षकांच्या. फक्त तोंडी सांगितलं तर त्यांच्या लक्षात राहत नाही, शेरे बुकमध्ये लिहित जावा काय दिसतं ते. मग त्यांनी जरी विसरलं तरी त्याप्रमाणे त्याने ऐकतील म्हणून ते असाप्रमाणे. आणि 18-19 जी मी आत्तापर्यंत ज्या ज्या शाळांना महापालिकेच्या शाळांना व्हिजिट दिलं सर त्या त्या शाळांचा मी शेरा तुम्हाला देतो. शेरा वाचून दाखवा म्हणलं तर आता सध्या वाचून दाखवतो, माझ्याकडे आहेत फोटो. वाचून दाखवा म्हणलं तर आता सध्या वाचून दाखवतो तुम्हाला. मी त्रुटी फक्त निदर्शन आणून दिले. आम्ही जर नाही सांगितलं तर त्यांना कळणार कसं? तोंडी सांगितलं तर तोंडी लक्षात राहत नाही, हं म्हणतात विसरून जातात. याप्रमाणे मी शेरा लिहिले सर. बाकी माझं काय यांचं सगळं बिनबुडाचे आरोप. चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांना पर्यवेक्षकाकडून मानसिक त्रास दिला जातो ही चुकीची बाब आहे. प्रशासनाधिकारी साळुंके तसंच पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांचं महापालिकेच्या शाळांकडं दुर्लक्ष होत आहे. शाळांना भेटी देऊन सुधारणा करणं गरजेचं आहे, मात्र तसं होत नाही. बदली करतो म्हणून शिक्षकांना पैशाची मागणी केली जाते. 15,000 मागणी केल्यानंतर एका शिक्षिकेनं 5,000 अधिकाऱ्यांना दिल्याचं सांगितलं, अशी माहिती नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी दिली. या संदर्भात पालिका आयुक्तांकडं मोबाईलवरून नगरसेविका फुलारे यांनी तक्रार केली असता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडं तक्रार करावी असं त्यांनी स्पष्ट केलं. पालिका आयुक्तांनी या संदर्भात कार्यवाही करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी जबाबदारी झटकून लाचलुचपत प्रतिबंधककडं बोट दाखवलं. तर मग पालिका आयुक्तांचा काय उपयोग? त्यांनी राजीनामा द्यावा. मानसिक त्रासामुळं शिक्षकांचं बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल नगरसेविका फुलारे यांनी उपस्थित केला. आयुक्त सोलापूर शहराचे आयुक्त आहेत का? ह्यांच्या हातामध्ये नाही आहे की शिक्षक लोकांना अंतर्गामध्ये घेणे ह्यांचं काम नाही आहे का? नगरसेवक साधं फोन लावल्यानंतर आयुक्तांना सांगा, अँटी करप्शनला सांगा, ह्याला सांगा, मग ह्यांनी आयुक्ताच्या पोस्टवर का बरं बसले? ते जर राजीनामा द्यायला पाहिजे ह्यांना तर जमत नसलं तर सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या जेवढ्या शाळा त्या शाळेला व्हिजिट देत नाहीत, करत नाहीत सांगून सुद्धा. आणि इकडे म्हणतात की पटसंख्या पण वाढवायची आणि शाळा चांगल्या बनवायचं, तसं न होता आणि ते सुद्धा साळुंके सुद्धा ज्यावेळेस झांबरेला पण आम्ही विचारलो सपाटे मनोहर सपाटेला सपाटे ह्यांना त्यांनी काय म्हणला की ह्याच्यामध्ये सुद्धा साळुंके मॅडमला द्यावं लागतात आम्हाला, मॅडम आम्हाला सांगायला बघतात. तर असं तर होत असलं तर महानगरपालिकेमध्ये पैसे खाऊन सनी जे शिक्षक लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून सनी ह्या लोकांना ह्यांनी पैसे खात असले तर आणि ह्यांना जीवायला काय झालं तर ह्याची जिम्मेदारी कोण घेणार?